नमस्कार, मी शेख आहे. माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजचा क्राईम रिपोर्ट. पुणे शहरातील 215 मंगळवार पेठ येथील रहिवाशी असलेली अल्पवयीन मुलगी दिनांक 6 एप्रिल 2018 रोजी ब्युटी पार्लरच्या क्लासला गेली असता पुणे शहरातील श्वेता निकाळजे वय 40 वर्ष विवाहित असलेल्या सराईत गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीला पळवून नेले असून संबंधित गुन्हेगार वृत्तीच्या आरोपीवर खून, खंडणी अशा अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच दहशतीमुळे त्यांच्यावर तडीपारच्या कारवाईचा आदेश काढला होता. सराईत गुन्हेगार पीडित मुलीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत असून पोलिसात गुन्हेगाराबाबत तक्रार दाखल केल्यापासून पोलिसाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. एफआयआर नोंद केला तेव्हा घडलेली माहिती सविस्तर सांगितली असता पोलिसांनी 6 एप्रिल 2018 ऐवजी 7 एप्रिल 2018 तसेच अल्पवयीन गुन्हा नोंद न करता पळवून नेल्याचा गुन्हा एफआयआरमध्ये दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त सेनगावकर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त क्राईम ब्रँच यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर घटनेची माहिती मुलीच्या आई वडिलांनी दिली असता मुलीच्या जीवितास धोका असून मुलीचा तपास जलदगतीने करावा अशी विनंती पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे. पोलिसांकडून मात्र तपासाचे आश्वासन देऊन आरोपीस पाठीशी घालत आहेत. संबंधित गुन्हेगाराचे राजकीय आर्थिक हितसंबंध या तपासात अडसर येत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीस पाठीशी घालणाऱ्या तपासी अधिकाऱ्याची चौकशी करून सीआयडी मार्फत चौकशी करून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीस कडक कारवाई करावी ही मागणी घेऊन पीडित मुलीचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उपोषणास बसले आहेत. माझा महाराष्ट्र लाईव्ह, सतीश जाधव, पुणे. माझा रोज फरसखाना पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी कर्म कामाबाबत आहे. त्यांनी ह्या दीर्घाई केल्यामुळे आज महिला उलटून गेला आहे. महिला उलटून घ्यायचं कारण की तिथं जो तपास अधिकारी जो राजेंद्र चव्हाण आहे त्यांनी गुन्हा दाखल करून देखील मुलाला शोधण्यास टाळून काय करत आहे असं दिसून येते. त्याचं कारण हे की आम्ही सांगतो त्यांना की तो इथं येतो मुलीची अजून वय वर्ष 18 व्हायला 2 महिने बाकी आहे. जस 18 वर्ष पूर्ण येते आपोआप मुलगी घरी येईल, तुम्ही कशाला टेन्शन घेता. एकीकडं महिलांच्या बाबतीत वेगळे काही ते आणि सक्षम अधिकारी असताना सुद्धा त्यांच्याकडनं ही उत्तराची अपेक्षा म्हणजे कुठेतरी मला व्यर्थ होण्यासारख्याच आहेत. त्यांच्याकडनं हा सगळा कारभार काढून घ्यावं अशी सुद्धा आम्ही मागणी जिल्हा अधिकाऱ्याकडे केलेली आहे. आणि त्यांचं काय आर्थिक नियमन घेऊन झालं हे त्यांच्या कानावर घालून सुद्धा ते गंभीर दखल घेत नाही. त्यांनाच अर्थ आम्ही असं समजतो की त्यांचं खरंच देवण घेऊन झाले म्हणून ते तपासात दीर्घाई करतात. फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीला सराईत गुन्हेगारांनी पळवून नेल्यासंदर्भात जी FIR रजिस्टर झाली या FIR च्या अनुषंगानं जी अल्पवयीन मुलगी आहे ज्याला पळवून नेलं त्याच्या गुन्हेगाराचं पहिलं लग्न झालेलं आहे, त्याला 2 मुलं आहेत आणि त्याच्यावरती दरोडा, खून, बलात्कार अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. आणि असे गुन्हे दाखल असताना अशी अल्पवयीन मुलगी त्याच्या तावडीत सापडलेली आहे आणि ही FIR रजिस्टरून महिना रजिस्टर झालेला आहे तरी पोलीस स्टेशनकडनं त्याचा कुठलाही तपास होत नाही ही दुर्दैवी बाब आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासन, केंद्र शासन अल्पवयीन मुली आणि महिलांच्या संदर्भाचे कायदे आहेत आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा जर अशी असेल तर ते कायदे कितीही चांगले असले तरी त्या कायद्याचा काही उपयोग होणार नाही असंच वाटतं. कारण आज आपण ज्या अल्पवयीन मुलीच्या संदर्भात जर बलात्कारासारखा गुन्हा जर घडलाच तर बलात्काराला फाशी द्या म्हणून स्वतः पंतप्रधान बोलतात. मात्र ही अल्पवयीन मुलगी एक कुख्यात गुन्हेगार पळून घेऊन गेला, याला महिना उलटलं तरी पोलीस यंत्रणा त्याच्याकडनं कुठल्याही पद्धतीचा त्याचा शोध घेत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. आणि या पीडित मुलीच्या बापाला
या ठिकाणी तिच्या शोधासाठी जिल्हाधिकाऱ्यासमोर हताश होऊन उपोषण करावं लागतं यासारखी दुर्दैवाची बाब नाही. हे पोलीस प्रशासनाचं निष्क्रिय आहे यातूनच हे दिसून येतं. यामुळे यासाठी मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेला जेव्हा आमच्या हे लक्षात आलं, त्यांनी FIR ची कॉपी आम्ही पाहिली आणि त्या कॉपीच्या अनुषंगाने आम्ही या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. या पाठिंबाच्या अनुषंगाने आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती दिली की FIR अनुसार आम्ही पुण्याचे पोलीस कमिशनर यांनाही भेटलेलो आहे. विश्वास नांगरे पाटलांनाही देखील या FIR संदर्भात रजिस्टर झालेली FIR संदर्भातली माहिती दिली. मात्र वरिष्ठ स्तरावरनं केवळ तपास अधिकाऱ्याला निर्देश येते देण्यात येतील, तपास करण्यात येतील एवढंच आश्वासन देण्यात येत होतं. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की या तपास अधिकाऱ्याचा तपास काढून संबंधित अल्पवयीन मुलीचा तपास ही CID मार्फत करावा. ही मागणी आम्ही प्रमुख्याने याच्यामध्ये केली होती. ती मागणी आज जिल्हाधिकारी साहेबांनी ती आम्हाला मान्य केली आणि त्या दृष्टिकोनातून स्वतः सिपींना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे की या अल्पवयीन मुलीच्या आरोपीला पळून नेणाऱ्या आरोपीला ताबडतोब तपास करण्यात यावा किंवा त्याचा तपास वर्ग करावा अशा स्वरूपाचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे. ते पत्र दिलेलं आहे. म्हणून या आंदोलनाचा या ठिकाणी आम्ही सांगता करत आहोत आणि हे आंदोलन तात्पुरतं आम्ही स्थगित करत आहोत. हे आंदोलन आम्ही इथं संपवत आहोत. राजकीय स्टंटबाजी काय राजकारणाचं काय? या आरोपीच्या पाठीमागं गुन्हा या आरोपीला पकडलं जात नाही याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे की संबंधित आरोपीचे राजकीय इथं संबंध आहेत. याचे स्वतः नातेवाईकच पुणे महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आहेत, ते निवडून आलेले प्रतिनिधी आहेत. म्हणूनच संबंधित आरोपीला राजकीय वर्दास्त असल्या कारणाकडनं पोलीस प्रशासनाकडनं पकडलं जात नाही हा आमचा आरोप आहे याच्यामध्ये. आता वेळ झाली ब्रेकची, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. नमस्कार.